संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमी मंगळवार 25 जून रोजी अलंकापुरीतून अर्थात आळंदी येथून होणार आहे. या सोहळ्यात माऊलींची 3 उभी तर 4 गोल रिंगणांचा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती माऊलीचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ व रामभाऊ चोपदार व पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी दिली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नियोजनासंदर्भात पंढरपूर येथे आळंदी संस्थानचे विश्वस्त मानकरी चोपदार फडकरी व दिंडी प्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी परंपरेने श्रींच्या पालखी सोहळ्याच्या प्रवासातील नियोजनावर चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात आला. यावर्षी श्रींच्या पालखी सोहळ्याचे आळंदी येथील मंदिरातून 25 जूनला हरिनामाच्या गजरात प्रस्थान होणार आहे. श्रींचा आजोळ घरी मुक्काम आहे. 26 व 27 जून असा 2 दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर 28 व 29 जूनला 16 सासवड मुक्कामी असेल. यानंतर 30 जूनला जेजुरी मुक्काम, 1 जुलैला वाल्हे, 2 जुलैला निरासनान व मुक्कामासाठी लोणंद, तर 3 जुलैला तरडगाव, 4 जुलैला फलटण, 5 जुलैला बरड, 6 जुलैला नातेपुते, 7 जुलैला माळशिरस, 8 जुलैला वेळापूर, 9 जुलैला भंडी शेगाव, 10 जुलै वाखरी, 11 जुलै पंढरपूर, तर शुक्रवार 12 रोजी आषाढी एकादशीचा सोहळा असा पालखीचा मुक्काम असणार आहे. स्वप्नपूर्तीकडे पुढचे पाऊल, महिला उन्नती ठेव योजना, मिळवा 10.5%, 60 वर्षावरील ज्येष्ठ महिलांसाठी 0.5% जास्त, त्वरा करा. सदर योजना दिनांक 30 एप्रिल 2019 पर्यंत उपलब्ध, ठेवीचा कालावधी 15 महिने. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेशी संपर्क साधा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, 217 पेक्षा अधिक शाखांसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्ली मध्ये कार्यरत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.